विश्रांतीनंतर वायझेड न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूया पुढील बातमीकडे. बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या पर्स मधील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घाटंजी बस स्थानकात घडली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गोंजा येथील प्रणाली गंदेवार ही तालुक्यातील पिंपरी येथे भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी आली होती. मंगळवारी ती घोंसा या गावी जाण्यासाठी घाटंजी बस स्थानकावर पोहोचली. दरम्यान राजुरा बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी तिच्या पर्स मधील सोन्याचे मंगळसूत्र, एक अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण 60,500 रुपयांचा ऐवज लंपास केला. बस मध्ये बसल्यानंतर पाण्याची बॉटल घेण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता पर्सची चेन उघडी दिसल्याने पर्स मधील दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती त्यांनी तातडीने बसच्या वाहकाला दिली. दरम्यान बस थेट घाटंजी पोलीस ठाण्यात लावण्यात आली. त्यावेळी बस मधील सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र चोरी गेलेले सोन्याचे दागिने कोणाकडेही सापडले नाही. परिणामी त्या महिलेने घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक असलम खान यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणपत पुपुलवार करीत आहेत.